राम राम मंडळी दिशा शेंद्रिक शेतीमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो ही जी काय आपली केळी ही पूर्ण नैसर्गिक केळी फॉर्मी सुद्धा नाही फक्त फिश ऑइल काही आपण वापरतो त्याला बाकी काहीच वापरत नाहीत बाकी मग जी काय स्लरी निघत ही गोबरघासची ह्या गोबर स्लरीवर स्लरीवरची पूर्ण झाडं येतात आता ह्याच्या बघा जी केळी ही पूर्ण झाडालाच पिकून देतो आपण बाहे दुसरे कोणते झाड नाहीत काय नाही हे फक्त आपल्या घरचेच झाड आहेत हे आपले घर इकडे आता ही जे काय केळं आहेत आता जसे लागतं तसे आपण ह्याचे केळ घेतो खातोत याबाई ज्याची चव आहे का ह्याची चवच एकदम निहाळी असती आणि पूर्ण गावराण केळ आहे बरं का आता धक्का लागलं की लगेच पूर्ण पडतं हे इतकी म्हणजे चव ह्याची चव सांगायसारखीच नाही इतकी चवदार केळी लागते म्हणतानी आता हेच म्हणणं नाही बघा आता झाड तुम्हाला किती पिकलेले दाखवतो आता ही काढ जे झाड आहे आता ही पूर्ण ही काडी केळी हे इकडं एक मोठा घड आहे आता आता का का। ही काड पूर्ण कसा पिकलाय बघा आता ते पाण्याच्या आडुंगी हवा आहे पूर्ण असं फनीच फनीच पिकलेली काही काय निष्ठून सुद्धा पडते हवाय आणि ह्याची जी चव आहे का ती चव सांगायसारखीच नाही बघ का इतकी चवदार लागते मित्रांनो की ही लय जबरदस्त त्याच्यामुळे प्रत्येकाने जर समजा आपल्या घरी खायापुरतं जर आपण सेंद्रिय पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने ज्या कोणत्या पद्धतीने आपल्याला शेती पिकीता येईल विषमुक्त तसे आपण पिकवा निरोगी राहा आणि इतरांना सुद्धा निरोगी ठेवण्याचा आपण प्रयत्न करू तुम्ही जिल्ह्याला आतापर्यंतच्या प्रेमाला मी तुमचा अत्यंत ऋणी राहीन आणि माझ्याकडे जे काय माहितीचा खजिना आहे ते तुमच्यापर्यंत मी शेवटच्या श्वासापर्यंत मी पुरवण्याचा मी प्रयत्न करेन मित्रांनो कारण जे काय अडचणी आहेत त्यात सेंद्रिय शेती करताना त्या अडचणी तुम्हाला येऊन देणार नाही ज्या काय मला आलेल्या आहेत त्या पुन्हा तुम्हाला इतर आपल्या शेतकरी शेतकरी बांधवाने येणार नाही ह्याची मी पूर्ण काळजी घेईन मित्रांनो तर मित्रांनो अशी केले प्रत्येकाने पिकवा आणि प्रत्येकजण निरोगी राहा आज एवढं सांगणं कारण शिवाजी महाराजांना लय मोठे मावळे नव्हते पण थोडेच मावळे होते पण प्रामाणिक होते आणि त्यांनी जे स्वराज्य निर्माण केलं हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी तेवढेच मावे पुरेसे झाले तसे आपलं सेंद्रिय स्वराज्य निर्माण करायचं असलं तर आपले प्रत्येक शेतकरी हा सेंद्रिय झाला पाहिजे आणि प्रामाणिक राहायला पाहिजे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला केळी कशी के वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये मध्ये आपण भेटूच तोपर्यंत सेंद्रिय धन्यवाद राम राम.